नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पारखे एस बी, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण प्राकृतिक भूगोलातील पहिलं प्रकरण अभ्यासलं आणि या प्रकरणामध्ये आपण सर्व घटकांची प्राथमिक माहिती अभ्यासली। यानंतर आपल्या अभ्यासक्रमावर आधारित दुसरं जे प्रकरण आहे ते प्रकरण आहे आपलं शिलावरण, यालाच आपण भूकवच किंवा मृदावरण असं म्हणतो। या शिलावरणाला किंवा मृदावरणाला इंग्लिशमध्ये लिथोस्फियर असं म्हणतात। मग या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण तीन घटकांचा अभ्यास करावायचा आहे किंवा एकूण तीन उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। मग हे तीन उपघटक कोणते? तर हे तीन उपघटक पुढीलप्रमाणे आहेत। एक नंबरचा जो उपघटक आहे तो आहे पृथ्वीचे अंतरंग, म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठामध्ये किंवा पृथ्वीच्या भूगर्भामध्ये किंवा पृथ्वीच्या भूपृष्ठापासून आपण जसं खोल जातो तसतसं आतमध्ये काय आढळतं किंवा कोणकोणते थर आहेत याचा अभ्यास आपल्याला या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपण करणार आहे। दुसरा जो सोबो उपघटक आहे किंवा दुसरा जो उपघटक आहे दुसऱ्या प्रकरणातला, त्याचं नाव आहे किंवा तो आहे भूखंडाचे वहन किंवा आल्फ्रेड वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत। आल्फ्रेड वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत की तो ज्याने आल्फ्रेड वेगनर या जर्मन शास्त्रज्ञाने 1912 साली मांडला, याचा आपण अभ्यास करणार आहोत। आणि या प्रकरणातील तिसरा जो उपघटक आहे तो आहे W.M. Davis नावाचा जो एक शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञाचा खननचक्र सिद्धांत किंवा त्याला आपण शरणचक्र सिद्धांत असं म्हणू। आता तुमच्या लक्षात आलं असेल की दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला प्रामुख्याने कोणकोणत्या उपघटकांचा अभ्यास करावायचा आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिलावरणाची प्रस्तावना आणि पृथ्वीचे अंतरंग याविषयी थोडक्यात माहिती अभ्यासणार आहोत। त्या अगोदर काही गोष्टी मी तुम्हाला नमूद करतो की पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास प्रत्यक्ष कोणी त्या ठिकाणी जाऊन आजपर्यंत केलेला नाही आहे। म्हणजे जर पृथ्वीच्या अंतरंगाची खोली जर पाहिली ती 6371 किलोमीटर वरती पृथ्वीचं केंद्र आहे असं प्रामुख्याने जगातल्या शास्त्रज्ञांनी सर्व मताने ते एकत्र येऊन मानलेलं आहे। मग असं असताना या घटकांचा अभ्यास कसा करावायचा किंवा कसा समजून घ्यायचा तो आज या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। आता सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूया आणि प्रस्तावनेनंतर आपण पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती पाहू। आता साधारणतः ज्यावेळेस आपण शिलावरणाची प्रस्तावना पाहतो त्यावेळेस असं लक्षात येतं की शिलावरण म्हणजे काय, तर पृथ्वीच्या भूपृष्ठाचा जो अभ्यास केला जातो किंवा घन भागाचा जो आपण अभ्यास करतो त्याला साधारणतः शिलावरण असं म्हटलं जातं। मग या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत, या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला शिलावरणाची प्रस्तावना अभ्यासायची आहे। आता प्राकृतिक भूगोलाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपणास काही गोष्टी लक्षात येतात की प्राकृतिक भूगोलामधील शिलावरण, वातावरण व मृदावरण यालाच आपण शिलावरण असं म्हटलं आहे आणि जलावरण हे जे घटक आहेत हे अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणजे शिलावरणास प्राकृतिक भूगोलामध्ये जो त्याचा अभ्यास केला जातो तो अनन्यसाधारण प्रकारचा आहे, म्हणजे त्याची तुलना केली जाऊ शकत नाही, तो महत्त्वाचा मानला जातो। म्हणजे शिलावरणाचा अभ्यास करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी नमूद करावायचं आहे। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्राकृतिक भूगोल अभ्यासाचा पाया। शिलावरणाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपणास काही गोष्टी लक्षात येतात की शिलावरणाचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलाचा पाया मानला जातो, कारण यावरतीच आपण पृथ्वीच्या अंतर्भागाचा अभ्यास करू शकतो किंवा अवकाशातील असणाऱ्या वातावरणाचा असेल, जलावरणाचा असेल याचा अभ्यास करतो। म्हणून या ठिकाणी हे वाक्य आलेलं आहे की प्राकृतिक भूगोलाचा पाया जो आहे तो शिलावरणात समजलं जातं। आता तुम्ही जर जगातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील। जगातला सर्वात जो उंच पर्वत आहे हिमालय, आणि ह्या उंच पर्वतामध्ये सर्वात उंच जे शिखर आहे जगातलं माउंट एव्हरेस्ट की जे नेपाळमध्ये
आहे आणि ह्या शिखराची जी उंची आहे ती 8848 मीटर इतकी आहे. आता काही पुस्तकांमध्ये ती 46 इतकी पण आढळून येते, परंतु ॲक्च्युअल त्याची जी उंची आहे ती 8848 मीटर इतकी आहे. मग ही जी उंची आहे ती जगातल्या अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यास केल्यानंतर त्यांना एक गोष्ट लक्षात आली की ही जी उंची आहे हिमालय पर्वताची ती काही दिवसानंतर काही सेंटीमीटरमध्ये वाढते. हे असं का म्हटलं गेलं किंवा असा अभ्यास ज्यावेळेस केला गेला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की हिमालय पर्वत जो आहे तो घडी किंवा घड्यांचा पर्वत आहे किंवा त्याला वली पर्वत असं म्हटलं जातं, का दाबामुळे तयार झालेला आहे, त्यामुळे त्याची उंची काही सेंटीमीटरमध्ये वाढते असं जगातल्या काही शास्त्रज्ञांनी अभ्यास करून हे म्हणणं मांडलेलं आहे. आपल्याला इथं ही गोष्ट पाहिजे आहे की मृदावरणामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस लक्षात येतं की उंच हिमालय पर्वतापासून ते पृथ्वीच्या केंद्रापर्यंत की ज्या केंद्राची खोली 6371 किलोमीटर इतकी आहे, इथपर्यंतचा जो अभ्यास आहे या सगळ्या घटकांचा अभ्यास मृदावरणामध्ये केला जातो किंवा त्याच्याशी रिलेटेड घटकांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी पाहतो. आता एक गोष्ट लक्षात येते की पृथ्वीवरती वेगवेगळे जे खंड आहेत, 7 खंड पृथ्वीवरती आढळून येतात. आल्फ्रेड वेगनरचा जो भूखंड वन सिद्धांत आहे त्यामध्ये आपण पृथ्वीवरचे खंड आणि त्यांचं विभाजन सविस्तर अभ्यासणार आहोतच, पण पृथ्वीवरती जे खंड आहेत ते 7 खंड आहेत. मग ते आशिया असेल, युरोप असेल, ऑस्ट्रेलिया असेल, उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, या सगळ्या खंडांचा व जगामधले जे काही प्रमुख महासागर असतील, मग तो अटलांटिक महासागर असेल, पॅसिफिक महासागर असेल, हिंदी महासागर असेल आणि त्यानंतरचे जे काही उपमहासागर असतील, या सगळ्यांचा जो अभ्यास आहे तो या शिलावरणाला अनुसरून किंवा मृदावरणाला अनुसरून येतो, त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा अभ्यास आपण करत असतो. तसेच जगातले जे काही उंच पर्वत असतील, मग तो अमेरिकेमधला अँडीज पर्वत असेल, दक्षिण अमेरिकेतला उत्तर अमेरिकेतला रॉकी पर्वत असेल, दक्षिण अमेरिकेतला अँडीज पर्वत असेल, असे वेगवेगळे गट पर्वत असतील. त्याचबरोबर जगामध्ये वेगवेगळे वाळवंटी प्रदेश आहेत की ज्या वाळवंटी प्रदेशामध्ये वाळवंटाचे दोन प्रमुख प्रकार पडतात, एक थंड वाळवंट आणि उष्ण वाळवंट. मग हे उष्ण वाळवंट जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात, मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वाळूचे मैदाने आढळतात, तसेच त्या ठिकाणी हमाडा प्रकारचे डेझर्ट आढळतात. हे जे आहेत ह्या सगळ्या घटकांचा किंवा पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी जी मृदा आढळते, मग मृदेचे प्रकार आढळतात. जर दख्खनच्या पठाराचं उदाहरण घेतलं तर यावरती कापसाची काळी मृदा म्हटलं जातं किंवा कापूस पिकवणारी काळी मृदा असं म्हटलं जातं. ही काळी मृदा असेल, जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी आढळणारी तांबडी मृदा असेल, वालुकामय मृदा असेल वाळवंटी प्रदेशातील, गंगेच्या सुपीक मैदानी प्रदेशामध्ये आढळणारी गाळाची मृदा असेल, ही जी मृदा आहे या सगळ्या मृदांचा किंवा याचा घटकांचा समावेश हा मृदावरणामध्ये येतो किंवा त्याला शिलावरणामध्ये येत असतो, पण त्याचा अभ्यास आपण हा प्रामुख्याने शिलावरणात करतो. मग या ठिकाणी दिलेला भूखंड वन सिद्धांत आल्फ्रेड वेगनरचा असेल किंवा डब्ल्यू एम डेव्हिसचा खननचक्र सिद्धांत असेल, या सगळ्या घटकांचा अभ्यास हा प्रामुख्यानं मृदावरणामध्ये किंवा शिलावरणामध्ये केला जातो. यालाच इंग्लिशमध्ये आपण लिथोस्फिअर असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तावनेनंतर आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाविषयी जी माहिती मिळवायची आहे ती माहिती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्रत्यक्ष पुराव्यांवर आधारित मिळत नाही. कोणी आजपर्यंत असं झालेलं आहे का की कोणी एखादा शास्त्रज्ञ गेला आणि पृथ्वीच्या तळामध्ये गेला आणि त्यांनी शोधून काढलं, असं होत नाही. आपल्याला काही अप्रत्यक्ष पुराव्यांवर आधार मानून चालून काही मत मांडावे लागते, असे जगातल्या शास्त्रज्ञांनी एकत्रित बसून काही मत किंवा सिद्धांत मांडले आणि त्याला अनुसरून आपल्याला या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती मिळते. मग ही माहिती मिळत असताना एक दोन चार गोष्टी आपल्या लक्षात येतात की मानवास न उकललेले गूढ रहस्य आहे. पृथ्वीच्या अंतरंगाची जी माहिती आहे ती मानवास आजपर्यंत न उकललेलं गूढ रहस्य आहे की जे आपल्याला आजपर्यंत माहीत झालेलं नाही आहे. पुढचा मुद्दा आहे की मानव माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ही जी पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती आहे ही माहिती वेगवेगळ्या अप्रत्यक्ष पुराव्यांनुसार मानव ती मिळविण्याचा प्रयत्न आजही करत आहे, भविष्यातही करत राहील, भविष्यातही त्याला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग जगातल्या शास्त्रज्ञांनी याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास केला. एक संशोधनांती एक लक्षात आलं की रशियाजवळचा जो काही पांढरा समुद्र आहे या समुद्रा
वरती 12 किलोमीटर खोलीपर्यंत खोदकाम झालं आणि खोदकाम करून कोणकोणते घटक त्या ठिकाणी आढळतात त्या घटकांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. म्हणजे जगामध्ये फक्त 12 किलोमीटर खोलीपर्यंतच पृथ्वीच्या भूपृष्ठापासून अभ्यास झालेला आहे, त्याच्या खाली अभ्यास झालेला नाही. तो सगळा आपण वितर्कांवरती किंवा अप्रत्यक्ष पुराव्यांवरती मांडण्याचा प्रयत्न करतो. आता शास्त्रज्ञांना जी माहिती मिळालेली आहे ती आत्ता मी सांगितलं त्या पद्धतीने अप्रत्यक्ष पुराव्यांवरती आहे. मग ही जी पृथ्वीच्या अंतरंगाची अप्रत्यक्ष माहिती आहे ती कोणकोणत्या घटकांवर आधारित आहे? त्यातला पहिला आहे तापमान, नंतरचा आहे 2 नंबरचा घनता, तिसरा आहे दाब, चौथा आहे ज्वालामुखी आणि 5वा आहे भूकंपलहरी. हे जे 5 घटक आहेत या 5 घटकांना अनुसरून आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाच्या माहितीवरती अंदाज बांधता येतात किंवा ती माहिती मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा तर्कवितर्क मांडत असतो. मग तापमान म्हणजे काय? जसं आपल्या अवतीभोवती तापमान आढळतं तसंच पृथ्वीच्या भूपृष्ठापासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंत आपण जसं खोल जातो तसतसं 32 मीटरला 1 अंश सेल्सिअसने तापमान वाढतं. मग जर सगळ्या पृथ्वीचा अभ्यास केला तर पृथ्वीच्या केंद्रावरती साधारणतः 5000 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आढळून येतं. दुसरा जो आहे या अभ्यासाचा घटक तो आहे घनता. घनता हा महत्त्वाचा घटक या ठिकाणी मानला जातो. पृथ्वीची जी सरासरी घनता आहे मग ती भूपृष्ठापासून ते पृथ्वीच्या केंद्रापर्यंत ती 5.5 इतकी आढळून येते आणि भूपृष्ठावरती ती 2.7 आहे, तर केंद्रामध्ये पृथ्वीच्या 6371 किलोमीटर खोलीवरती ती साधारणतः 13.6 इतकी आढळून येते. आता वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये ह्या आकडेवारीमध्ये थोड्याफार प्रमाणात फरक आढळून येतो, पण जनरली ती केंद्रामध्ये 13.6 इतकी आढळून येते. आता दाबाच्या बाबतीत जर पाहिलं तर हवेचा पण दाब हा पृथ्वीच्या भूपृष्ठापासून केंद्रापर्यंत परिणाम करत असतो, तसंच भूपृष्ठाचा बी दाब हा केंद्रावरती परिणाम करतो. आणि ह्या दाबाचा परिणाम असा होतो की पृथ्वीच्या केंद्रामध्ये तापमान जास्त असूनही त्या ठिकाणी द्रवभाग न आढळता त्या ठिकाणी घनभाग आढळतो. त्याचं कारण एकमेव हे आहे की त्या ठिकाणी असणारा दाब. पुढचं जे आहे तो ज्वालामुखी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ओल्कॅनो असं म्हणतो. हा ज्वालामुखी जो आहे तो जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ज्वालामुखी आढळून येतात. ज्वालामुखीचे काही प्रकार आहेत, मग ते निद्रिस्त ज्वालामुखी असतील, जागृत ज्वालामुखी असतील. निद्रिस्त ज्वालामुखी म्हणजे ते एकदा होऊन गेल्यानंतर काही कालावधीनंतर पुन्हा त्या ठिकाणी ज्वालामुखी आढळून येत नाही, परंतु ते निद्रिस्त अवस्थेत असतात. जागृत ज्वालामुखी म्हणजे आज ज्वालामुखी त्या ठिकाणी झाल्यानंतर तो पुन्हा काही दिवसानंतर त्या ठिकाणी होतो, पुन्हा काही ठराविक वेळेनंतर होतो, म्हणजे जागृत ज्वालामुखी. आणि काही ज्वालामुखी झाल्यानंतर पुन्हा परत त्या ठिकाणी ज्वालामुखी होतच नाहीत, अशा प्रकारची ज्वालामुखी. मग ह्या ज्वालामुखीमधून कोणकोणते घटक बाहेर पडतात? मग त्या ठिकाणी काही ज्वालामुखींमधून किंवा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीमधून राग बाहेर पडते, विविध वायू बाहेर पडतात, धुलीकण बाहेर पडतात, त्याचबरोबर वेगवेगळी खनिजे बाहेर पडतात. आणि ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपणास लक्षात येतं की कोणकोणते घटक पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या आतमध्ये असावेत. आणि सर्वात शेवटी जो आहे तो भूकंपलहरी. बऱ्याच वेळा आपल्याला बऱ्याच ठिकाणी भूकंपाचे हादरे जाणवतात, त्यावेळेस भूकंप होत असतो त्यावेळेसही आपणास त्याचा परिचय येतो किंवा त्याच्या अभ्यासाद्वारे पण आपणास भूपृष्ठाची माहिती, भूपृष्ठाच्या अंतर्गत माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतो. मग भूकंपाचे प्रमुख लहरी ज्या आहेत त्या लहरींचे 3 प्रकार पडतात, प्रायमरी वेव, सेकंडरी वेव आणि एल वेव. प्रायमरी वेवला प्राथमिक लहरी असं म्हटलं जातं, सेकंडरी वेवला द्वितीय लहरी म्हटलं जातं किंवा दुय्यम लहरी म्हटलं जातं, आणि एल वेव ज्या भूपृष्ठ लहरी असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. यात सगळ्यात विध्वंसक जर लहरी कोणत्या असतील तर एल वेव किंवा त्याला भूपृष्ठ लहरी असं म्हणतो, त्या सर्वात जास्त विध्वंसक असतात. म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागाची जर माहिती घ्यायची झाली तर ह्या घटकांना अनुसरूनच आपणास अंदाज बांधावे लागतात आणि माहिती मिळवावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिलावरण किंवा मृदावरण किंवा भूकवच या घटकाची प्राथमिक प्रस्तावना आणि पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती कोणत्या घटकांवर आधारित आपण मिळवू शकतो याविषयी थोडक्यात माहिती अभ्यासलेली आहे. पुढील लेक्चरला किंवा पुढील व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीच्या अंतरंगाची रचना,
हा घटक अभ्यासणार आहे आणि यामध्ये आपण प्रामुख्याने पृथ्वीच्या अंतरंगाची आकृती आणि त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगामधील जो प्रमुख घटक आहे शिलावरण, मग शिलावरणाचे पुन्हा दोन प्रकार पडतात सियाल आणि सायमा, याची अभ्यास करणार आहोत किंवा याचा अभ्यास त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहे. धन्यवाद.